महाविकास आघाडीबरोबर युती करणार असं सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. दुसऱ्या टप्प्यात आंबेडकरांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले आहेत. मात्र माढ्याच्या तुलनेत सोलापूर मतदारसंघातून अगदी नवखा उमेदवार दिलाय. त्या तुलनेत माढ्याचा उमेदवार उजवा आहे, त्यामुळे सोलापूरच्या वंचितच्या उमेदवाराचा फटका नेमका कुणाला बसणार असा सवाल उपस्थित होत आहे. वंचित बहुजन आघाडीनं सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना तर माढ्यातून मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बारसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेबरोबरच नगराध्यक्ष म्हणूनही काम केले. तसंच ते ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस होते. त्यामुळे संघटनात्मक कामाबरोबरच त्यांना निवडणुकीचाही अनुभव आहे. मात्र बारसकर यांच्या तुलनेत सोलापूरचे राहुल गायकवाड अगदी नवखे वाटतात. त्यामुळे सोलापूरमधून गायकवाड हे किती मतं घेतात हे पाहावं लागणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सोलापूरमधून खुद्द वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. तिरंगी लढतीत त्यांनी जवळपास 1,70,000 मतं घेतली होती. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा 1,57,000 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा शिंदे यांना फटका बसला होता. त्या तुलनेत राहुल गायकवाड हे अगदी नवीन उमेदवार ठरतात. गायकवाड हे मूळचे अक्कलकोटचे असून त्यांचं शिक्षण पुण्यात झालंय. मात्र त्यांनी अक्कलकोट आळंद गुलबर्गा महामार्गासाठी यशस्वी आंदोलन केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात त्यांचं नाव अभावनेचं आलेलं असावं. नवखे असलेल्या वंचितच्या राहुल गायकवाड यांच्या उमेदवारीचा आमदार प्रणिती शिंदे यांना फटका बसणार का असा सवाल उपस्थित होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा सुशीलकुमार शिंदे यांना ज्याप्रमाणे फटका बसला तसा यावेळी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे माढ्यातून मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रमेश बारसकर यांना प्रकाश आंबेडकर यांनी मैदानात उतरवलेलं आहे. बारसकर हे नवनवीन कल्पना राबवण्यासाठी परिचित असून त्यांनी लग्न न झालेल्या तरुणांच्या समस्येवर सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही लग्नाळू म्हणत तरुणांचा मोर्चा काढलाय. बारसकर यांचं कार्यक्षेत्र हे माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर आहे, त्यामुळे माढ्यातून ते किती मतं घेतात हे पाहावं लागेल. मागील निवडणुकीत माजी आमदार विजयराव मोरे यांना माढ्यातून आंबेडकर यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरवलं होतं. त्यांनी 51,000 मतं घेतली होती. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.